महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो ओसरण्याची शक्यता आहे. पाऊस किती दिवस उघडू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसानंतर आता जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. मागील 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी परिसरात चक्रकार वारेस्थिती तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात जोरदार पाऊस पडला. मात्र आता या स्थितीचा प्रभाव कमी होऊ लागल्याने पुढील 2 दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाची काहीशी विश्रांती आपल्याला बघायला मिळणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची उघडीपासून कडक ऊन पडल्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि कोकणातही काहीशी अशी स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. आज अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद भागात हलक्या पावसाची सरी पडतील. राज्यात उद्यापासून पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह इतर अनेक भागात तुरळक सरी पडणार असून शुक्रवारपासून 25 तारखेला राज्यातील अनेक भागात कडक उन्हासह हलक्या सरी बरसतील. पुणे परिसरातही आज मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. घाट माथ्यावरील तुरळक भागामध्ये मुसळधार तर उद्यापासून हलक्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, हा पावसाचा जोर आज 23 सप्टेंबर, उद्या 24 सप्टेंबर या 2 दिवस काही भागामध्ये कमी राहणार आहे. मुख्यत्वे करून दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहील, परंतु 25 तारखेला परत महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचे जोर वाढण्याची शक्यता आहे. आपण त्याविषयी अपडेट 25 तारखेला देणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा कुठेसोबत. तोपर्यंत नमस्कार.